तिरुपती कोल्हापूर तिरुपती विमान 1 एप्रिल पासून दररोज आपली सेवा देईल आणि गेल्या 3 वर्षांपासून 1 दिवसाआड ही सेवा सुरू आहे. त्यामुळे आता कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होईल आणि दररोज विमानसेवा नसल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत होती. रेल्वे प्रवाशांचा योग्य तक्ता बनल्यानंतर देखील आता आरक्षित तिकीट मिळणारे ही सुविधा निवडक रेल्वेला उपलब्ध असेल. ज्या गाडीमध्ये तिकीट पर्यवेक्षकांना हँडहेल्ड टर्मिनल दिले जातील त्या गाडीमध्ये सुविधा मिळणार आहे. रेल्वे प्रशासन हँडहेल्ड टर्मिनल उपकरण तिकीट पर्यवेक्षकांना देणार असल्यानं याचा मोठा फायदा प्रवाशांना होईल. मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून पाणी कपातीचा सामना करतात आणि भातसा धरणामध्ये फेब्रुवारी महिन्यात बिघाड झाला होता. याची दुरुस्ती करण्यासाठी अजून 2 आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागतंय. पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. महानंद डेअरीवर आता दुधाचं संकट आलंय. डेअरीचं राज्यभरामध्ये 85 सभासद दूध संघ असले तरी केवळ 10-12 संघांकडून दूध दिलं जात आहे आणि बाकीचे संघ दूधच देत नसल्यानं महानंदावर दुधाचं संकट आलंय. दररोज 1 लाख लिटर दूध उपलब्ध होत असल्यानं 1.5 लाख लिटर दुधाचं दैनंदिन वितरण कसं करायचं, उत्पादनांना दूध कुठून आणायचं असा प्रश्न पडतोय. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये होळीच्या आधीच उष्णतेच्या झळा जाणवायला लागल्यात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर गेलाय आणि धुळे जिल्ह्यामध्ये तापमान 37 अंशांवर गेलाय. दोन्ही जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरामध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेनं नागरिकांना चांगलेच चटके दिलेत. मुंबई ठाण्यामध्ये आज तर उद्या संपूर्ण कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. मुंबईमध्ये सोमवारी 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सामान्यांना महागाईचे चटके बसतात. जेवण तयार करण्याच्या वस्तू, इंधन आणि विजेच्या किमती वाढल्यानं महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाजीपाल्याच्या किमती 27% वाढल्यात. अंडी, मांस, मासे याच्या किमतीमध्ये 8.5% वाढ झाली आहे. गव्हाच्या किमती 11% वाढल्यात. चहा, कॉफी, दूध आणि नूडल्सच्या किमती हिंदुस्थान युनिलिव्हरनं वाढवल्या आहेत. कुक्कुट खाद्य महाग झाल्यामुळे अंडी महागण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना लागणाऱ्या खाद्याच्या दरात सुमारे 60% इतकी वाढ झाली आहे आणि प्रत्येक अंड्यामागे 1.25 रुपये तोटा होत असल्यामुळे अंड्याचे दर आता वाढण्याची शक्यता आहे. एका अंड्याचा उत्पादन खर्च 4.50 रुपये आहे आणि विक्री होतीये 3.40 रुपयांना. पेट्रोल डिझेलची संभाव्य भाववाढ टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण गेल्या आठवड्यामध्ये गगनाला भेटलेल्या कच्च्या तेलाचे दर आता 7% खाली आलेत. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेंट क्रूडचा भाव हा $105 प्रति बॅरलपर्यंत खाली आला आणि 3 मार्चनंतर दर पहिल्यांदाच एवढा कमी झालाय. भारतात पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. कमी दरामध्ये इंधन विक्रीची ऑफर रशियानं भारत सरकारपुढे ठेवली आहे आणि रशियाची ही ऑफर भारताच्या विचाराधीन असल्याचं समजतंय. तर रुपया आणि रशियाचं चलन रुबल सेटलमेंट यंत्रणेवर काम सुरू असल्याचं कळतंय. साखरेपाठोपाठ गुळाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढ झाली आहे आणि सध्या हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आल्यानं कोल्हापुरी गुळ खरेदीसाठी व्यापारी प्राधान्य देतात. अनेक सण, उत्सव, सभा, समारंभ सुरू झाल्यानं गुळाला मागणी वाढती असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आणि सांगली आणि कोल्हापूरच्या बाजारात गुळ व्यापाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. पुण्यामध्ये अप्पर बस डेपोच्या मागे भीषण आग लागली. ही आग अण्णाभाऊ साठेनगरमधल्या खाद्यपदार्थांच्या कारखान्यात लागली. आगीचं कारण मात्र अजूनही समोर आलेलं नाही आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य शासनानं दुरुस्ती विधेयक आणल्यानंतर महापालिका निवडणुकांसाठी केलेली 3-सदस्यीय प्रभाग रचना रद्द केली आहे. आता नवीन प्रभाग रचना तयार करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे आहे आणि ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरियल डेटा गोळा करण्याचा वेळ राज्य सरकारला मिळालेला असला तरी स्थानिक नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. धुळे जिल्ह्यातल्या जुने कोळदे इथल्या शेतकऱ्यांना कर्ज फेडता न आल्यानं आत्महत्या केली आहे. उसाला योग्य भाव न मिळाल्यानं आणि उसाच्या शेताला आग लागल्यानं त्यांचं नुकसान झालंय आणि आता कर्ज कसं फेडायचं या चिंतेमध्ये त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. राजर्षी शाहूंच्या 100व्या स्मृती दिनानिमित्तानं 6 मे हा दिवस राज्य शासनाच्या वतीनं राजर्षी शाहू स्मृती शताब्दी दिन म्हणून साजरा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे. यंदाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं राजर्षी शाहूंच्या विचारांचा जागर संपूर्ण देशात व्हावा यासाठी शाहूप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.
वसईच्या गिरीश डोंगरी परिसरामध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला.